राज्यासह देशभरात आज गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचं औचित्य साधून राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादमध्ये अनेकांनी भगवा ध्वज उभारून हा सण साजरा केला. शहरात घरावर भगवी पताका लावून अनेकांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला. संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुढी उभारली जात असल्याचं सांगून आम्ही भगवी पताका लावून महाराजांच्या पराक्रमाचं स्मरण करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. त्यांनी स्वतःच्या घरावर भगवी पताका लावली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अशा पताका उभ्या करण्यात आल्या आहेत. तसंच काही ठिकाणी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून भगवी गुढी उभारण्यात आली, तर अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती, तो आजचा दिवस आहे. आणि आज म्हणून आपण गुढी उभारतो आहे. त्याच्यामागं आणखी इतिहास आहे की या दिवशी संभाजी महाराजांचा आदल्या दिवशी वध करून दुसऱ्या दिवशी गुढीपाडवी हे केलेले आहे. तर ते साडी लावून गुढी उभारलेली ही योग्य नाही आहे. आपण भगवा पताका घेऊन आपण एसी गुढी उभारली पाहिजे. आपण पंढरपूरला जातो, कोणती गुढी घेऊन जातो? भगवी पताका घेऊन जातो. आपल्या समाजात आपल्यातनी बदल व्हायला पाहिजे, होत आहे. ही आज बदलाचीच गुढी आहे. आजपासून हा बदल फार मोठा वाढणार आहे.